शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश खिरोद्या प्रशाला अहमदनगर यात्ता साफी विषय गणित प्रकरण सोळावे चौकोन भाग दोन निर्मिती सौबेरळ अज्ञा चौकोनाचे लगतचे कोण आणि चौकोनाचे सम्मुख कोण हे आपण पाहणार आहोत. पा लगतचे कोण म्हणजे शेजारचे कोण. पहा या चौकोनामध्ये हे जे कोण दिसत आहे ते एकमेकांचे शेजारी आहेत. पहा ए शेजारी डी आहे किंवा डी शेजारी सी आहे, सी शेजारी बी आहे आणि बी शेजारी ए आहे. म्हणजे अशा लगतच्या कोणांच्या चार जोड्या तयार होतात आणि आपल्याला या कोणाला तीन अक्षरी नाव द्यायचं आहे. पहा पहिला कोण जर आपण हा जर घेतला की कोण डी ए बी. पहा हा जर कोण घेतला आणि याचं नाव वाचन करताना हे अक्षर मध्यभागी आलं पाहिजेत म्हणून याचं वाचन करताना कोण डी ए बी हा होईल. आता याच्या शेजारचा हा आहे तर मग ह्याचं नाव काय येईल कोण ए बी सी. पहा या ठिकाणी एक नंबरची जोडी लिहिलेली आहे. तसेच आता आपण दुसरी जोडी लिहिताना जर हा कोण घेतला कोण ए डी सी आता याच्या शेजारचा हा आहे मग या कोणाचं नाव काय आहे कोण डी सी बी. म्हणजे या दोघांची एक जोडी. सर्वात प्रथम आपण या दोघांची एक जोडी लिहिली आणि या दोघांची एक जोडी लिहिली. आता या दोन कोणांची जोडी आपण लिहूया. आता याचे नाव तुम्हाला माहितीच आहे कोण डी सी बी. पहा या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे व याचा लगतचा कोण सी बी ए. म्हणजे या दोन कोणांची एक जोडी या ठिकाणी लिहिलेली आहे. मग आता या दोन कोणांची जोडी आपल्याला लिहायची आहे कोण सी बी ए व या कोणाचं नाव आहे कोण बी ए डी. तो या ठिकाणी लिहिलेला आहे. हे लगतच्या लगतचे चार कोण आहेत. लगतच्या चार कोणांच्या या चार जोड्या आहेत. लगतचे कोण म्हणजे शेजारचे कोण आणि त्यांच्यामध्ये एक बाजू जी आहे ती सामायिक असते. पहा एक उदाहरण पाहूया कोण. पहा डी ए बी हा कोण आता याच्या लगतचा आपण हा कोण लिहिलेला आहे मग कोण ए डी सी मग यांच्यामध्ये ए डी ही बाजू सामायिक आहे. या दोघांमध्ये डीसी बाजू सामायिक आहे. या दोघांमध्ये बीसी बाजू सामायिक आहे आणि या दोन कोणांमध्ये बी ए ही बाजू सामायिक आहे. मग लगतचे कोण तुमच्या लक्षात आलेले असतील. आता पाहूया चौकोनाचे सम्मुख कोण. आता सम्मुखी या शब्दाचा अर्थ काय होतो समोरासमोरील कोण. मग आता मला सांगा हा जर कोण आपण पाहिला तर याच्या समोरचा कोण कोणता आहे. हा आहे पहा याच्या समोरचा कोण हा आहे. मग याचे नाव काय आहे कोण डी ए बी. याचे नाव लिहिताना हे अक्षर मध्यभागी आले पाहिजेत मग याचे नाव लिहिताना कोण डी ए बी. पहा या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि याच्या समोरचा कोण हा मग याचे नाव कोण डी सी बी. म्हणजे सम्मुख कोणांची ही एक जोडी तयार झाली. आता दुसरी जोडी आपल्याला पाहायची आहे. पहा याच्या समोरची ही जोडी आहे म्हणजे या कोणासमोरचा हा कोण आहे समोरासमोरील कोण. याचे नाव काय आहे कोण ए डी सी. पहा हा आणि याच्या समोरचा कोण हा कोण ए बी सी. म्हणजे पहा समोरासमोरील कोण ह्यांची एक जोडी आणि यांची एक जोडी अशा चौकोनाच्या सम्मुख कोणांच्या दोन जोड्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. चौकोनाचा कर्ण. आता ही आकृती चौकोनाची आहे. चौकोनाला चार शिरोबिंदू आहेत ए बी सी आणि डी. यातील जे सम्मुख शिरोबिंदू आहेत म्हणजे सम्मुख कोणांचे जे शिरोबिंदू आहेत म्हणजे समोरासमोरील बिंदू बिंदू ए आणि बिंदू सी. तसेच डी आणि बी हे देखील सम्मुख बिंदू आहेत म्हणजे समोरासमोरील बिंदू आहेत. मग हे बिंदू जोडले असता आपल्याला कर्ण मिळतो. पहा
मग चौकोनाच्या सम्मुख कोणांचे शिरोबिंदू जोडणारे रेषाखंड म्हणजे चौकोनाचे कर्ण असतात. मग या आकृतीत तुम्हाला दोन कर्ण दिसत आहेत. मग त्यांचे वाचन कसे करतात किंवा ते लेखन कसे करतात? कर्ण ए सी आणि कर्ण डी बी किंवा कर्ण बी डी असे वाचन केले तरी चालते, किंवा कर्ण सी ए याचे वाचन व लेखन असे केले तरी चालते. म्हणजे चौकोनाला दोन कर्ण असतात. आता आपण शेजारची आकृती पाहूया. ही आकृती सुद्धा चौकोनाचीच आहे. मध्ये एक कर्ण काढलेला आहे आणि कर्ण काढल्यामुळे चौकोनाचे दोन भाग झाले, म्हणजे दोन त्रिकोण मिळालेले आहे. पहा, कोणताही त्रिकोण असू द्या, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180° असते. मग याही त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180° असते. मग 180° आणि 180° बरोबर 360°. मग चौकोनाच्या चार कोणांच्या मापांची बेरीज ही 360° असते. म्हणजे वरील आकृती ही तुम्हाला समजण्यासाठी काढलेली आहे. पहा, या त्रिकोणाच्या मापांची बेरीज आहे 180° आणि याही त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज आहे 180°. मग 180° अधिक 180° किती झाले? 360°. म्हणजे कोणताही चौकोन असू द्या, त्याच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज ही 360° असते. बहुभुजाकृती. आता बहुभुजाकृती कशाला म्हणायचं? बहु म्हणजे जास्त, अनेक. भुजा म्हणजे बाजू. अनेक बाजू असलेली आकृती म्हणजे बहुभुजाकृती. पहा, या ठिकाणी मी एक सदाफुलीचे फूल काढलेलं आहे. ते उमलल्यावर अशा पाच पाकळ्या तुम्हाला दिसतात. मग या पाच पाकळ्यांची जी टोके आहेत ती मी रेषेनी जोडलेली आहे. मग ही अशी बंदिस्त आकृती मला मिळते. पहा, पाच बिंदूंना मी अशा रेषाखंडांनी जोडले, एक बंदिस्त आकृती मिळाली. तिला पंचकोन असे म्हणतात. मग पहा, या आकृतीला पाच शिरोबिंदू आहेत, पाच बाजू आहेत, रेख ए बी, रेख बी सी, रेख सी डी, रेख डी ई आणि रेख ई ए. आता शिरोबिंदू जवळ पाच कोण तयार झालेले आहेत याची नावे तुम्हाला नक्कीच लिहिता येतील. मग अशाच प्रकारे ही त्रिकोणाची आकृती आहे, चौकोन आहे, हा पंचकोन आहे आणि पाच पेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला बहुभुजाकृती असे म्हणतात. मग पहा, याची व्याख्या काय आहे? त्रिकोण, चौकोन, पंचकोन आणि पाच पेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला बहुभुजाकृती असे म्हणतात. मग शेजारी काही मी आकृत्या काढलेल्या आहेत, यांचे कोण मोजून आपल्याला त्या आकृतीचे नाव लिहायचे आहे. या बहुभुजाकृती आहेत. पहा, आपण कोण मोजूया. 1, 2, 3, 4 आणि 5. पाच कोण आहेत, पाच बाजू आहेत, पाच कोण तयार झालेले आहेत, म्हणून या आकृतीचे नाव आहे पंचकोन. तुमच्या लक्षात यावे म्हणून मुद्दाम मी शिरोबिंदू जवळ असे बिंदूच्या खुणा केलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपण कोण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 कोण आहेत म्हणून ही आकृती षटकोनाची आहे. याचे शिरोबिंदू कोण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 कोण असलेली आकृती आहे, याला सप्तकोन असे म्हणतात. आता शेजारची आकृती पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 कोण आहेत, या आकृतीला अष्टकोन असे म्हणतात. म्हणजे या सर्व आकृत्या बहुभुजाकृती आहेत. यावरून बहुभुजाकृती कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपण चौकोन या प्रकरणामध्ये चौकोन कशाला म्हणतात त्याचे वाचन लेखन आपण शिकलो. चौकोनाचे लगतचे कोण, लगतच्या बाजू, सम्मुख बाजू, सम्मुख कोण, कर्णांची नावे आणि बहुभुजाकृती यांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.